नमस्कार. ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आंब्याच्या एका स्टॉलवरून भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चक्क एकमेकांशी भिडले. केवळ भिडले नाही तर त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांना या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि पोलिसांना चक्क लाठीचार्ज देखील करावा लागला. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरामध्ये राजकीय कार्यकर्ते एकमेकांसमोर येतात, परंतु एका क्षुल्लक विषयावरून भारतीय जनता पार्टी आणि मनसेचे कार्यकर्ते काल सायंकाळच्या सुमारास एकमेकांना भिडले. त्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली, चक्क राडा झाला. या राड्यानंतर या ठिकाणी 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्याने सचिन मोरे नावाचा एक शेतकरी, रत्नागिरीचा शेतकरी, या ठिकाणी आंब्याचा स्टॉल लावतो. मात्र स्थानिक नगरसेविकेला हा स्टॉल हटवायचा आहे आणि त्यामुळे स्थानिक जनतेला या आंब्याच्या स्टॉलमध्ये मुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो असं नगरसेविकेचं म्हणणं आहे. त्यामुळे हा स्टॉल हटवण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या, मात्र मनसेने हा स्टॉल हटवायला सर्वतोपरी नकार दिला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार सुरू झाला. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती या सगळ्या राड्यामध्ये सुद्धा एकदा परत बघायला मिळाली, कारण काल हा राडा झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी या वादामध्ये थेट उडी घेतली आणि आनंद परांजपे यांनी या सगळ्या घटनेवर मनसेला चक्क पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणचा हा स्टॉल कुठल्याही परिस्थितीत हटणार नाही असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर चक्क आनंद परांजपे यांनी या ठिकाणी आंबा भेट देऊन सरकारचा निषेध देखील केला आहे. आणि मनसेची जी भूमिका आहे की शेतकरी येऊन इथे विकत होता, त्या भूमिकेला आम्ही समर्थन देण्यासाठी इथे आलेलो आहोत. परवानगी घेऊन पुन्हा एकदा स्टॉल इथे सुरू होणार आहे आणि ठाणेकरांना विनंती करतो की या स्टॉलवर येऊन रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चव त्यांनी चोखावी. या सगळ्या घटनांनंतर आता हा स्टॉल पुन्हा एकदा उभा राहणार आहे. या स्टॉलसाठी महानगरपालिकेची परमिशन देखील घेण्यात आली असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी दिली आहे. हा जो शेतकरीचा स्टॉल आहे तो पाडण्यासाठी मागील अनेक दिवस प्रयत्न करत होते. अधिकारीही त्यांना समजावून सांगत होते की एक शेतकरी व्यवसाय करतोय, करू द्या. परंतु ती हट्टेला पेटली आणि तिचं असं मत होतं की हे तुटलंच पाहिजे. त्यांचं मत होतं की आम्ही फुटपाथ हरवला, हरकत आम्ही फुटपाथ हरवला. त्यांच्याच हद्दीमध्ये ठाणे स्टेशन आहे. या रस्त्याला गेलात तरी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या अनेक हातगाड्या आहेत. त्या न काढता हा बिचारा मराठी शेतकरी रत्नागिरीवरनं इथं येऊन व्यवसाय करतो, त्याच्या पोटावर पाय देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या काल त्या नगरसेविकेने केलेलं आहे. आणि हे करण्याच्या मागचं उद्दिष्ट त्यांचं ते मॅटर्निटी वॉर्डच्या बाबतीमध्ये आम्ही जी त्यांना जागा बळकावून दिली नाही म्हणूनच त्याने हा या शेतकऱ्याचा स्टॉल तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा फालतू गोष्टींना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच भीक घालत नाही. आज संध्याकाळपासून पुन्हा इथे नवीन स्टॉल उभा राहील आणि इथेच हा मुलगा आंब्याचा व्यवसाय करेल, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांची भूमिका मांडण्यासाठी आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने या आंब्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली. फुटपाथच्या वरती पादचाऱ्यांना यायला जायला चालायला त्रास होईल अशा पद्धतीने कोणतेही स्टॉल उभारता कामा नयेत, कारण वयोवृद्ध स्त्रिया, लहान मुलांना सोबत घेऊन जाणाऱ्या माता भगिनी या सगळ्या आपल्या जीवमुठीत धरून ट्रॅफिकमध्ये प्रवास करत असतात. अशा वेळेला जर आपण फुटपाथ बाधित केले, फुटपाथवर अतिक्रमण केलं तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि त्यामुळे ज्यांना कोणाला व्यवसाय करायचे असतील त्यांनी अधिकृतरित्या महानगरपालिकेकडे मागणी करावी आणि महापालिकेच्या वास्तू असतील, मैदानं असतील, या ठिकाणी जिथे महापालिका नियमानुसार परवानगी देते त्या ठिकाणी आपले स्टॉल त्या त्या सीझनला घालावेत. परंतु फुटपाथवर कोणत्याही प्रकारची परवानगी महापालिकेने देऊ नये, ते कायद्यात देखील बसत नाही.
त्यामुळे फुटपाथवरच्या कोणत्याही स्टॉलला भारतीय जनता पक्षाने आम्ही विरोध करत आहोत. गेली 10 वर्ष सतत पाठपुरावा केल्यानंतर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला अखेर यश आलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील 22 पत्रकारांना हक्काचं घर मिळालं आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नातील हक्काचं घर पत्रकारांना मिळालं आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त श्री संजय जयस्वाल यांच्या हस्ते गुरुवारी पत्रकारांना चावी वाटप करण्यात आलं. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या मागणीनंतर हे यश मिळालं असून अनेक वर्ष पत्रकार म्हणून काम करणाऱ्या सदस्यांना आता हक्काची घरं मिळणार आहेत. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या पत्रकारांना ही घरं मिळाली आहे. त्यांच्या घराचा प्रश्न मार्गी लागला आहे. आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या हस्ते काल या पत्रकारांना चाव्या देण्यात आल्या. 22 जणांना या चाव्या देण्यात आल्या असून उर्वरित पत्रकारांना देखील येत्या महिनाभरामध्ये परवडणारी घरं उपलब्ध करून देणार असल्याचं आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी सांगितलं आहे. देवगड हापूस हा प्रत्येकाला मिळावा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कारण प्रत्येकाला इच्छा असणारच की आपल्याला प्रॉपर देवगडचा आंबा मिळावा. पण त्याच्यात फसवणूक होऊ नये म्हणून मी काही गोष्टी आपल्याला सांगतो. तर सर्वजण हातात आंबा घेतल्यानंतर देवगड हापूस थोडासा लंबाकृती आणि गोल असा लागेल. हातात घेतल्यानंतर त्याच्यावर जर टच केला तर त्याची साल आपल्या हाताला पातळ लागली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आंबा घेताना देठामध्ये तो फ्लॅट असला पाहिजे किंवा खोलगट भाग दिसला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो आंबा पाहायचा देठात. हे आम्ही मुद्दाम आमच्या दुकानावर घोषवाक्य लिहितो. हे घोषवाक्य कोणीच लिहू शकत नाही कारण बाजारात जास्तीत जास्त कोवळा माल काढला जातो रेटसाठी. आणि मग तो पिकल्यानंतर तुम्हाला पपईसारखा किंवा काही ना आंबट अशा टाईपचा लागतो. त्यामुळे हा आंबा प्रॉपर देवगड कापल्यानंतर आतून केशरी कलर सालापर्यंत केशरी कलर दिसला पाहिजे तर तो देवगड हापूस आहे. मुळव्यात म्हटलं की प्रचंड वेदनादायक ऑपरेशन डोळ्यासमोर येतं आणि मग रुग्ण उपचारासाठी टाळाटाळ सुरू करतात. मात्र डॉक्टर विवेक लोळगे यांनी स्वतः संशोधन करून तयार केलेली क्षारसूत्र चिकित्सा रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. विविध आयुर्वेदिक औषधांनी तयार केलेल्या औषधी दोऱ्याचं क्षारसूत्र चिकित्सेत सूत्रबंधन करण्यात येतं. या चिकित्सेत रुग्णांना ऍडमिट होण्याची गरज नसते. पूर्णपणे पेनलेस अशा प्रकारची ही प्रक्रिया असते. रक्त जात नाही, शौचावरील नियंत्रण जात नाही, मुख्य म्हणजे पुनरुद्भव होत नाही आणि रुग्ण अगदी दुसऱ्या दिवशीपासून आपली नित्यनियमाची कामं करू शकतो. डॉक्टर विवेक लोळगे यांनी गेल्या 35 वर्षात 45,000 वरती शस्त्रक्रिया केल्या आहेत. ठाणे शहरातील 5 पाकडी आणि कासरवडोली येथे त्यांचे कलासिद्धी हे सुसज्ज रुग्णालय आहे. त्यात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, पेशंटसाठी सुसज्ज अशा प्रकारच्या रूम्स, जखमा लवकर भरून येण्यासाठी ओझोन रूम, मेडिकल शॉप अशा सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत. डॉक्टर लीनता विवेक लोळगे यांच्या निगराणीखाली इथे प्रत्येक पेशंटला रुग्णसेवा दिली जाते. डॉक्टर विवेक लोळगे हे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ठाण्याच्या सहसचिव पदावर कार्यरत आहेत. ठाणे पोलीस हॉस्पिटलच्या आयुर्वेदिक विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ठाणे गौरव पुरस्काराने ठाणे महानगरपालिकेने त्यांना सन्मानित केलं आहे. मुळव्यात भगंदर या क्षेत्रातील कलासिद्धी हॉस्पिटल हे सर्वात मोठं हॉस्पिटल असल्याचं डॉक्टर विवेक लोळगे अभिमानाने सांगतात. आली लग्न सराई,
कपडे खरेदीची झाली घाई। अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना। बॅरॉन मेन स्टुडिओ, हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल। महासेल? हो 50% महासेल। इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज। बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 9619685353। मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ। फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन। ठाण्याच्या धोकाळी परिसरातील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झरिया या इमारतीच्या बेसमेंटमध्ये मलप्रक्रिया केंद्रातील सेप्टिंग टँकमध्ये गुदमरून 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। इतर 5 जणांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। ढोकाळी परिसरामध्ये रात्री 12:30 सुमारास ही दुर्घटना घडली। दरम्यान ढोकाळी येथील मलप्रक्रिया केंद्रातील सेप्टिक टँकमध्ये 8 जण अडकल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। 8 जणांचे जीव वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं होतं, मात्र दुर्दैवाने 3 जणांचा मृत्यू या ठिकाणच्या विषारी वायूमुळे झाला। मृतांमध्ये अमित पोहाल, अमन बादल, अजय बुंबाग या 3 जणांचा समावेश आहे, तर वीरेंद्र हतवाल, मंजित वैद्य, जसवीर पोहाल आणि रुमेर पोहाल आणि अजय पोहाल या 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे। या 5 जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद कापूरवाडी परिसरात करण्यात आली असून कोणाचा निष्काळजीपणा यात आहे याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत। त्या सेफ्टी टँकचं 4 टाक्या होत्या, त्यापैकी 3-4 टाक्या साफ करण्याचं कॉन्ट्रॅक्ट रवी पाटील म्हणून यांना दिलेलं होतं। त्यांनी ते सब कॉन्ट्रॅक्ट करून अजून 8 जणांना दिलं, त्यापैकी जे 3 टाक्या पहिले त्यांनी साफ केलेल्या होत्या, त्यातली 1 लास्टची टाकी होती ती थोडीशी कमी होती, त्या ह्याच्यात त्यांनी लास्टला घेतली होती। त्या ह्याच्यात ज्यावेळेस पहिला माणूस उतरला त्यानंतर तो खाली गेल्या गेल्या तो पडला गेला, खाली उतरला आणि तो बेशुद्ध पडला। त्याला काढण्यासाठी दुसरा गेला तो पण त्याची पण परिस्थिती गंभीर झाली होती, पण तिसरा आणि चौथा गेला ते पण खाली उतरल्या ते चक्कर येऊन खालीच पडले, आणि त्यासाठी 5वा टाकला होता, पण 5व्याला पण जास्त त्रास व्हायला लागला त्याच्यामुळे त्याला पटकन 5वा आणि दुसरा 2 क्रमांकाचे दोन्ही पटकन वरती काढले गेले, पण हे 3 तशीच राहिली किंवा ती खाली पडली, मलब्यात पडली होती। विविध राज्यात खंडणी आणि अपहरण करून सत्यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या बबलू श्रीवास्तव गँगचा उजवा हात असलेल्या फजलू रहमान याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधून ताब्यात घेतलं आहे। गुजरात न्यायालयाच्या परवानगीने बुधवारी फजलू रहमान याला ठाण्यात आणण्यात आलं। गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता 13 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। त्याच्या चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता पोलीस वर्तुळात वर्तवण्यात येत आहे। पूर्वी दाऊद आणि नंतर उत्तर प्रदेशातील दबंग बबलू श्रीवास्तव यांच्या गँगसोबत अपहरण आणि खंडणी तसंच हत्या करणारा फजलू रहमान हा बबलू श्रीवास्तव याचा उजवा हात अंडरवर्ल्डमध्ये मानला जातो। बबलू श्रीवास्तव अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता, त्याच्यावर हत्या, अपहरण आणि खंडणी अशा गंभीर 27 प्रकारचे गुन्हे होते। यापैकी 26 गुन्ह्यांमध्ये फजलू रहमान याची न्यायालयाने सुटका केली होती, तर गुजरात राज्यातील एका खंडणीच्या प्रकरणात फजलू रहमान याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती। मागील 14 वर्षांपासून फजलू हा गुजरात राज्याच्या साबरमती कारागृहात शिक्षा भोगत होता। दरम्यान फजलू रहमान याने 2005 उल्हासनगर येथे बार चालवणाऱ्या राकेश शेट्टी याची हत्या केली होती। या हत्येत बबलू श्रीवास्तव गँगच्या अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र या हत्या प्रकरणात फजलू रहमान हा फरारी होता। ठाणे खंडणी विरोधी पथकाने गुजरात न्यायालयात 1 आठवड्यापूर्वी फजलू रहमान याचा ताबा हत्या प्रकरणी चौकशी मिळवण्यासाठी निवेदन केलं होतं। तब्बल 1 आठवड्याच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर न्यायालयाने फजलू रहमान याचा ताबा खंडणी विरोधी पथकाला देण्याची अनुमती दिली। साबरमती कारागृहातून फजलू याला बुधवारी ताब्यात घेऊन गुरुवारी ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कोठडीत त्याला ठेवण्यात आलं आहे। न्यायालयाने 13 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे।
स्वराज इव्हेंट्स या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील गायकांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून एका सिंगिंग इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 मे ते 31 मे या कालावधीमध्ये ऑनलाईन ऑडिशन्स या संपूर्ण इव्हेंटसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती श्री कौशल इनामदार यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. लहान मुलांहल्ली मोठ्या प्रमाणात गाणी म्हणताना दिसत असतात, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कलागुण देखील असतात. या कलागुणांना योग्य वाव मिळावा या दृष्टिकोनातून या संपूर्ण इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ते 31 मेपर्यंत या संदर्भातल्या ऑडिशन्स घेतल्या जातील. त्यानंतर 5 जूनला ज्यांचं सिलेक्शन झालं आहे अशांची नावं घोषित करण्यात येतील. त्यानंतर 15 जुलैला या संदर्भामध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील श्री कौशल इनामदार यांनी दिली. 10,000, 7,000 आणि 5,000 पारितोषिकं यासाठी देण्यात येणार आहेत. केवळ टी व्हीचाच मंच हाच एक योग्य मंच असा नाही आहे, बाहेर सुद्धा प्रत्यक्ष आतापर्यंत लोक जे ऐकायला जातात असाही एक मंच आपण द्यावा या मुलांना, आणि त्यांच्यातलं जे त्यांच्यातली प्रतिभा आहे, टॅलेंट आहे, ते जास्त ग्रूम व्हावं, ते त्यांचं त्यांना ते कळावं, त्यांच्या पालकांना कळावं, आणि आत्तापासून या टॅलेंटला पैलू पाडता येतील आणि ते लोकांसमोर येईल आणि चांगल्या स्वरूपात येईल यासाठी म्हणून ही स्पर्धा स्वराज्य इव्हेंट्सनी ऑर्गनाईज केलेली आहे. त्याच्यात मी संगीत मार्गदर्शक म्हणून काम बघणार आहे. स्वराज्यचा आणि माझा तसा जुना संबंध आहे पहिल्यापासून. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMCला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? After all, I love my city. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आचारसंहितेमुळे नाले सफाईच्या कामावर कुठलाही परिणाम होता कामा नये. ठाणेकर नागरिकांना पावसाळ्यात नाले सफाई न झाल्यामुळे त्रास झाला असे प्रकार घडू नयेत असे आदेश पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पालकमंत्र्यांनी ठाणे शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यामध्ये वागळी इस्टेट, रायलादेवी, वंदना, कॅसल मिल आदी परिसरातील नालेसफाईंची पाहणी पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे, स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे, सभागृहनेते श्री नरेश म्हस्के, उपमहापौर श्री रमाकांत मडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाले सफाई वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजे म्हणून महापालिकेने काम सुरू केलेलं आहे. महापौर आणि सगळे पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत आणि वेळेच्या पूर्वी 100% नाले सफाई पूर्ण होईल आणि कुठल्याही ठिकाणी पाण्याचं पावसाचं पाणी नाले सफाई न झाल्यामुळे साचणार नाही, तुंबणार नाही, लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही याची सगळी काळजी महापालिका घेते आणि त्यामुळे युद्ध पातळीवर नाले सफाईचं काम सुरू झालेलं आहे आणि हे लवकरच पूर्ण होईल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420,
तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.